छात्रों की स्कॉलरशिप, कोरोना के प्रकोप, ऐसे कई मुद्दों पर मंत्री विजय वडेट्टीवार ने मंगलवार को आयोजित पत्रकार परिषद में जानकारी दी, जिस दौरान उन्होंने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए सवाल खड़ा किया कि क्या सिर्फ महाराष्ट्र और बंगाल के लिए ही ईडी है। इस वक्त उन्होंने पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों का भी जवाब दिया। राज्य के कई मंत्रियों पर ईडी की कारगिरी है। इसी बीच मंगलवार को एक संवाददाता सम्मेलन में बात करते हुए जब मदद एवं पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार से ईडी के विषय में पूछा गया, तब उन्होंने कहा कि क्या महाराष्ट्र और बंगाल के लिए ही ईडी है। जिन राज्यों में विरोधी सरकार है उन राज्यों में ही ईडी द्वारा कार्रवाई की जा रही है। ईडी बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच तयार केलाय का असं सगळ्यांचा समज आहे, तो माझाच नाही सगळ्यांचा आहे, कारण इतर राज्यात कुठेही ईडीची कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे लोकांमध्ये जो मेसेज गेलेला आहे की ईडी असेल, सीबीआय असेल, केवळ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच आहे का, कारण विरोधी सरकार आहेत म्हणून आहे का, ही भावना दृढ होण्याला कारणसुद्धा तसे आहे। त्यामुळं मला तरी असं वाटतं की सरकार येत असतात, जात असतात, माणसं त्या ठिकाणीच असतात, त्यामुळे आकसातून कुठलीही कारवाई होऊ नये, आणि आकसातून जर कारवाई होत असेल तर राज्य सरकारला टार्गेट करण्यासाठीच आहे। हे जे नवाब अलीचं मत आहे त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे। ओबीसी छात्रों की स्कॉलरशिप के संबंध में बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि 2004 से स्कॉलरशिप लागू हुई है। वहीं महाराष्ट्र पहला ऐसा राज्य है जो ओबीसी कैटेगरी के छात्रों को स्कॉलरशिप देता है। स्कॉलरशिप में लगने वाली राशि केंद्र की ओर से नहीं बल्कि राज्य की ओर से दी जाती है। आपल्याला सांगतो की ओबीसी स्कॉलरशिप ही 2004 पासून राज्यात सुरू झाली। विलासराव देशमुखांनी ही स्कॉलरशिप सुरू केली। देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये ओबीसी विजयंती मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते। हा 100% पैसा हा राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा एकही रुपया यामध्ये नाही। दरवर्षी ओबीसीच्या विशिष्ट कोर्ससाठी 90 ते 100 कोटी रुपये फक्त केंद्र सरकार आमच्या विभागाला, ओबीसी विभागाला देतं, आणि हा 2000 कोटी रुपये साधारणतः याला खर्च अपेक्षित असतो। कोविड आल्यापासून प्रत्येक विभागाला कात्री लावण्याचं काम सुरू झालेलं आहे, पण मुलांची स्कॉलरशिप असल्यामुळे याला कात्री लावता येत नाही, पण पैसे द्यायचे। 2019 ची पूर्ण स्कॉलरशिप आपण दिलेली आहे, पूर्ण ऑफलाईन जी आहे ती 15-13-14 पासून होती, ती ऑफलाईन राहिलेली आहे, पण ऑफलाईनच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत, त्यामुळं ते द्यायची की नाही। जवळपास 550 कोटी रुपये ती आहेत, 535 ते 550 कोटीच्या दरम्यान 550 कोटी ती द्यायची नाही द्यायची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, त्यामुळे ही ऑफलाईनवर प्रश्नचिन्ह आहे, निर्णय झालेला नाही। आगे बात करते हुए उन्होंने कहा कि सभी पक्षों की ओर से कहा जा रहा है कि उनकी ओर से 33% जगह ओबीसियों के लिए रखी जाएगी। हालांकि उन्होंने कहा कि सरकार को ओबीसी आरक्षण खत्म नहीं करना है बल्कि एम्पिरिकल डाटा तैयार कर उसे बचाए रखना है, और इसके चलते सरकार ने सर्वदलीय बैठक के जरिए अपना पहला कदम भी रख दिया है। सगळ्या प्रदेश अध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलं आहे 33% जागा ओबीसीच्या लोकांना आम्ही राखीव ठेवू, मग ते BJP असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस आहे, मी बाकी शिवसेनेनी पण म्हटलेलं आहे की ओबीसींच्या आम्ही जागा राखीव ठेवू, पण न होण्याचं म्हणजे काय, ओबीसी आरक्षण आम्हाला संपवायचं नाही आहे, ओबीसी आरक्षण टिकवायचं आहे। आज 0 आहे म्हणून एम्पिरिकल डेटा कलेक्ट करून तो वाढवायचा आहे आणि आपला टिकवायचा आहे। त्यासाठी आम्ही पहिली पायरी पूर्ण केलेली आहे। 2 वेळा मुख्यमंत्री मोदींच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली, त्यामध्ये सर्वांच्या मते जर ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तो एम्पिरिकल डेटा कलेक्ट करावा आणि मगच निवडणुका घ्याव्यात, ते कायमस्वरूपी टिकले पाहिजे। आपण म्हणाले की 1 महिन्यात आणि 3 महिन्यात वगैरे डाटा येऊ शकतो, आम्ही 3 महिन्यात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी बोलून दाखवला आहे, तशी चर्चा आमचे मुख्य सचिव आयोगाबरोबर करतायत, आणि डिसेंबरपर्यंत जर झालं नाहीच, आता निवडणुका साधारणतः फरवरीच्या पुढे आहेत।
कोरोना के चलते उन्होंने कहा कि कुर्सी पर जो इंसान बैठता है उसे बहुत टेंशन होता है, क्योंकि उसे अपने धर्म से ज्यादा दूसरे धर्म की व्यक्ति के बारे में विचार करना होता है। सगळ्याच ठिकाणी आता हे होते, विशिष्ट आपण कोणाला दोष देऊ शकतो, अनेक गोष्टी आहेत। कोरोनाचा फार मोठा प्रकोप असताना कुंभमेळा झाला, अख्खी गंगा नदीच कोरोनाच्या पाण्याने दूषित झाली, त्यामुळे ते दोष आपण नाही देत आहे। एकीकडे बोललो की धार्मिक भावना दुखावतात, खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला सर्वच बघावं लागतं, सर्वांच्या भावना जोपासाव्या लागतात, आणि विशेष करून ज्या धर्मात आपण जन्मतो त्याच्यापेक्षा इतर धर्माच्या भावना जोपासाव्या लागतात, कारण तो आपला स्वतःच असतो, तो फार दुखावत नाही, पण इतर दुखावले तर अंगावर येतं। म्हणजे राग चूक केली ना स्वतःच्या भावनी तर त्याला म्हणजे आपण शिवा घालतो, पण दुसऱ्यांच्या मुलांनी केली तर सांभाळून बोलावं लागतं। जिस तरह से मंत्री वडेट्टीवार ने कहा कि जब तक ओबीसी का एम्पिरिकल डाटा तैयार नहीं होता तब तक स्थानिक चुनाव नहीं लिए जाएंगे, तो अब कहीं ना कहीं ये देखने वाली बात होगी कि क्या सरकार 3 महीने की अवधि के भीतर डाटा तैयार कर पाएगी या नहीं। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।